केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारनं महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक दिली आहे. एकीकडे बिहारला 60,000 कोटी, आंध्र प्रदेशला 15,000 कोटी रुपयांची खैरात वाटली जाते असं असताना महाराष्ट्राचं ताट मात्र रिकामंच ठेवण्यात आलंय असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर झालेल्या या आंदोलनामध्ये महाराष्ट्राच्या गद्दारांना धडा शिकू लाचारांना अशा वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या आहेत. यावेळी किशोर कांबळे, शेखर धावड तसेच मृणाल वाणी, सुरेखा धिमिष्टे, नीता गलांडे आदी या ठिकाणी उपस्थित होते. महाराष्ट्राचे गद्दार बजेट आमच्या हक्काचे मोदी सरकार भाजप सरकार मोदी सरकार. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे.